आपण परभणी जिल्ह्यासाठी पात्र व पात्र यादी पाहू शकतो आपले सरकार सेवा केंद्राची। त्यासाठी पहिले गुगलवरती जाऊन parbhani.nic.in वरती क्लिक करायचं। कलेक्टर ऑफिसच्या साईटवरती गेल्यानंतर तिथे आपल्याला दिसून येईल की पात्र व पात्र यादी नोटिफिकेशनमध्ये दाखवण्यात आलेली आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे यादी दिसेल आपल्याला। ही यादी आहे, यामध्ये लिहिलेले पूर्ण वाचून घ्या एक वेळा। पात्र व पात्र यादी आहे, जे कोणी पात्र झालेले असतील त्यांनी त्यांच्या नावापुढे पात्र म्हणून लिहिलेलं आहे, आणि जे अपात्र आहेत त्यांचे कारण दिलेलं आहे। अशा प्रकारे गाव, नाव आणि पात्र व पात्र लिहिलेलं आहे। हे वरती पूर्ण पात्र लोक आहेत आणि खाली गेल्यानंतर अपात्र लोक आहेत। हे पहा, हे अपात्र आहेत, हे का अपात्र आहेत हे त्यावरती सरळ लिहिलेलं आहे। कोणाचे शैक्षणिक कागदपत्र नाही आहे, रहिवासी बरोबर नाही आहे, हे पूर्ण कारणं दिलेले आहेत। ह्यावर काही शंका असेल तर आपल्याला कलेक्टर ऑफिसशी संपर्क साधायचा आहे। तारीख दिलेली आहे, कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला संपर्क साधायचा आहे, आणि पात्र उमेदवारांचे लवकरात लवकर नाव कळाली जातील व त्यांना ID देण्यात येईल।